ओम स्मृती फाउंडेशन। जीवनात दोन प्रकारच्या वृत्ती असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह। आपल्या विचारातच आपल्या वृत्तीचा उगम होतो। नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्ती सुखातही दुःखीच असतात आणि सकारात्मक व्यक्ती नेहमी आनंदी असतात। वैकुंठवासी परमपूज्य पिता श्री गौतमचंद नंदराम रायसुनी म्हणजे अत्यंत विनयशील, अभ्यासू, शांत, सुस्वभावी व्यक्तिमत्व। म्हणतात ना, स्वकष्टाने जग निर्मिले, पांडुरंगी जीवन अर्पिले, आप्तजनांचे हात हाती आशीर्वादाने वर्षाव केले। आदर्श तुमचा घेऊन आम्ही स्मृतींना तुमच्या हृदयी अर्पिले, हीच भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पितो। परमपूज्य पिताश्रींच्या प्रेरणेने व वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज घुले यांच्या आशीर्वादाने समाजाचे कल्याण हेच माझे कल्याण या उक्तीने आपण वागल्यास समाजाची उन्नती झाल्या खेरीज राहणार नाही। माननीय रवींद्रजी रायसोनी यांनी गौतम स्मृती फाउंडेशनची स्थापना केली। म्हणतात ना, एरवी शून्याची किंमत सुपूज्य, परंतु शून्याच्या आधी एक ठेवला की त्याची किंमत 10 पटीने वाढते। त्याचप्रमाणे या अफाट पसाऱ्यात माणसाची किंमत शून्यच आहे, परंतु एका सद्गुरु रूपाने त्याच्या पाठी उभा राहिला तर तोच माणूस परमपूज्य होतो। अशा सद्गुरूंच्या रूपाने गौतम स्मृती फाउंडेशनची स्थापना 2009 साली झाली। अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये भिगवणमध्ये अवघी पंढरी अवतरली आहे असा भास ह्या कीर्तन महोत्सवामध्ये होतो। मातोश्री पद्माबाई, रवींद्रजी, उमाकांतजी रायसोनी, बसंतीजी रायसोनी, शैलजा रायसोनी, प्राध्यापक सुरेखा प्रकाश कटारिया, सौ उज्ज्वला देवी भटेवरा यांच्या सर्वांच्या साथीने गौतम स्मृती फाउंडेशनची अनेक ध्येय आहेत। गौतम स्मृती फाउंडेशन ताळ मृदुंगाच्या गजरात, भक्तांच्या भाविकतेने, कीर्तनकाराच्या रसाळ वाणीने भक्तांना मंत्रमुग्ध करीत अखंड हरिनाम कीर्तन महोत्सवाचे व पुरस्कारांचे आयोजन, नियोजन व संयोजन करीत आहे। अशा सकारात्मक विचारतेने सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून गौतम स्मृती फाउंडेशन कार्य करत आहे। समाजात वावरत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो असे ऋण घेऊन आपण जगत असतो। त्यासाठी आंतरिक उर्मी असणे अत्यंत गरजेचे आहे। गौतम स्मृती फाउंडेशन तर्फे भजन स्पर्धा, उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार समारंभ, पुरस्कार वितरण, शारदा संगीत विद्यालयाची स्थापना, अनेक पालख्या, दिंड्यांना अन्नदान, प्रत्येक एकादशीला व कार्तिक स्नानानिमित्त महिनाभर चाललेला काकडा, सामूहिक तुलसी विवाह अशा एक ना अनेक माध्यमाने गौतम स्मृती फाउंडेशनचे कार्य चालू आहे। सर्व धर्म समभावाची भावना मनात ठेवून अखंड 5 वर्षे विनामूल्य तीर्थयात्रेचे आयोजन केले जाते। त्या जगन्नाथपुरी, कोणार्क, भुवनेश्वर, नेपाळ, काशी, बनारस, गिरनार, सोरटी सोमनाथ, कन्याकुमारी, रामेश्वर, तिरुपती, श्रीशैलम, काशी, प्रयाग, अयोध्या, ज्योतिर्लिंग दर्शन अशा वेगवेगळ्या ठिकाणी विनामूल्य स्लीपर कोच बसने भिगवण ते भिगवण अशी ही तीर्थयात्रा केली जाते। पुढील काही कालावधीमध्ये वृद्धाश्रमात बांधण्याचा मनोदय गौतम स्मृती फाउंडेशनने केला आहे। त्याचबरोबर भिगवण येथे होणारे अपघाताचे प्रमाण बघता अँब्युलन्स उपलब्ध करणे, पानपोईची निर्मिती करणे हे अनेक ध्येय गौतम स्मृती फाउंडेशन मनी बाळगून आहे। आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसरपणा घेऊन प्लास्टिक सर्जरी कॅम्पचे आयोजन करणे, मास्क वाटप करणे, श्री स्वामी समर्थाच्या पालखीला अन्नदान करणे ही अनेक कार्ये संस्थेने पार पाडली आहेत। आपल्या सहकार्याने, साथीने गौतम स्मृती फाउंडेशन सतत कार्यरत राहून समाजाची सेवा करेल ह्या शुभकामनेबरोबर जाता जाता एवढंच सांगू इच्छिते, पीने कुहरबार प्यास चाहिए
उड़ने को हर बार नया आकाश चाहिए, अतीत की स्मृति में कभी जिया नहीं जाता, जीने को हर बार एक नया विश्वास चाहिए। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, सहकार्याने कार्यरत राहील। धन्यवाद।